नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की गुरुवारचा दिवस हा स्वामींचा अत्यंत आवडीचा दिवस असतो। या दिवशी स्वामींची विशेष सेवा, विशेष आरती, विशेष नैवेद्य हा केला जातो। मित्रांनो, या दिवशी आपण बरेचसे उपाय, बरेचशी सेवा करतो, स्वामींना प्रसन्न करतो। परंतु मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की गुरुवारचे व्रतसुद्धा आपल्याला करता येते। जसे वैभवलक्ष्मीचे व्रत असते, महालक्ष्मीचे व्रत असते, साईबाबांचे व्रत असते, महादेवाचे व्रत असते, तसेच आपल्या स्वामी समर्थांचे सुद्धा दर गुरुवारचे व्रत असते। मित्रांनो, हे अगदी साधे सरळ सोपे व्रत आहे। तुम्हाला माहीत असेल की गुरुवारचे व्रत करण्यासाठी पोथीची आवश्यकता असते। ते 9 गुरुवारचे व्रत तुम्ही बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ देखील पाहिला असेल। हे 9 गुरुवारचे व्रत करावे लागते, मात्र हे दुसरे व्रत आहे। यामध्ये तुम्हाला दर गुरुवारी स्वामी समर्थांचे व्रत करायचे आहे सोप्या सरळ पद्धतीने। तुम्हाला दर गुरुवारी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून स्वामींची पूजा करायची आहे, अगरबत्ती लावायची आहे, दिवा लावायचा आहे, आणि त्यानंतर स्वामींची एक माळ किंवा 11 माळी श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करायचा आहे, आणि त्यापासूनच तुमचे व्रत उपवास सुरू होतो। तुम्ही दिवसभर फळाहार घेऊ शकता, फक्त मिठाचे खायचे नाही आहे आपल्याला। आणि संध्याकाळी पुन्हा स्वामींची पूजा अर्चना करून आपण स्वामींना जे काही नैवेद्य केला असेल तो दाखवायचा आहे। चपाती भाजी किंवा गोडधोड वरण भात तुम्ही जे काही जेवणाला केलं असेल ते तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे, आणि त्यानंतर तोच नैवेद्य घेऊन तुम्ही तुमचा उपवास सोडायचा आहे। असे हे सोपे गुरुवारचे व्रत आहे। आता हे किती गुरुवार करायचे? तर मित्रांनो, हे तुम्ही कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 11 गुरुवार हे करू शकता। 5 गुरुवार किंवा 11 गुरुवार जर मध्ये काही प्रॉब्लेम्स आले, सुतक आलं, अडचण असेल, तर तो गुरुवार न करता त्याच्या पुढचा गुरुवार तुम्ही मोजावा। फक्त त्या गुरुवारी तुम्ही काही प्रॉब्लेम्स असतील, अडचणी असतील, तर त्या गुरुवारी तुम्ही फक्त उपवास करावा, स्वामींची पूजा करू नये। त्या दिवशी तुम्ही फलाहार घेऊ शकता, मात्र तो आपल्या या 11 गुरुवारमध्ये धरायचा नाही आहे। तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होतील, जे हवे ते सर्व मिळेल। फक्त आपल्या गुरुवारच्या दिवशी आपण प्रत्येक स्वामींची जेवढी आपल्याला सेवा होईल तेवढी आपण शक्य तेवढी सेवा करावी। स्वामींचा श्री स्वामी समर्थ नावांचा दिवसभर देखील आपण जप करू शकता। उठता बसता आपण हा जप देखील करू शकता। माळे व्यतिरिक्त तुम्हाला नक्कीच याने लाभ मिळेल, यामध्ये काहीच शंका नाही। आपल्याला यासाठी कोणत्याही पोथीची आवश्यकता नाही। स्वामींची तुम्ही महात्म्य देखील वाचू शकता। स्वामींचे आपण विविध जे काही मंत्र आहेत ते देखील आपण लावू शकता, ऐकू शकता। दिवसभर आपण याच गोष्टीचा ध्यास करायचा आहे आणि स्वामींचा जप शक्य तेवढा आपण जास्तीत जास्त गुरुवार दिवसभर ऐकायचे आहे, करायचं आहे। आणि माळेचा जो जप मी तुम्हाला सांगितला आहे तो आपण सकाळी आणि संध्याकाळी अवश्य करायचा आहे। तर मित्रांनो, मला पूर्ण खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।